लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई की कोपरखैरने पुलिस ने वाहनों को भाड़े पर लगाने के नाम पर धोखाधड़ी करने और उन्हें बेचने वाले एक गिरोह के सरगना वैभव अनंता कोली को गिरफ्तार कर लिया है। इस वारदात की जानकारी देते हुए पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि आरोपी से पूछताछ के बाद कुल 11 कारें बरामद कर ली गई हैं। फिलहाल इस गिरोह के दो अन्य आरोपी साउद कलदने और आशीष मेनन फरार हैं, जिनकी तलाश की जा रही है। प्रेस कॉन्फ्रेंस में DCP क्राइम सुरेश मेघणे, जोन 1 के DCP विवेक पांसरे, ACP विनायक वत्स खासतौर पर मौजूद थे। पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह ने कहा कि ऐसे कई वारदातों का खुलासा पहले ही पुलिस कर चुकी है। CP ने इस कार्रवाई के लिए कोपरखैरने के सीनियर PI प्रदीप तीदार, PI गजानन कदम, PSI संतोष चौधरी की सक्रियता की भी सराहना की। आइए सुनाते उन्होंने और क्या कुछ कहा। आता ये चौथी गुना हमें उघडकीस आणलेले आहेत आणि पूर्वी आपल्याला कल्पना आहे की क्राइम ब्रांच कडे ते जास्त गाड्या आपण हे रिकवरी केलं होतं त्यावेळी, नंतर नेरूळचे 31 गाड्या आपण रिकवरी केलं होतं, वाशीमध्ये आपण 20-21 गाड्या रिकवरी केलं होतं, आता 11 गाडी आपण कोपरखैरनेचे रिकवरी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी जे पद्धती आहे काम करणे ते गुन्हा करण्याची, तो म्हणजे 420 म्हणजे फसवणुकीचे मेन त्याच्यामध्ये भाग आहे 406 आणि 420चे, आणि हे सर्व गुन्हा असं झालेलं आहे की हे लोक जे आहे ते जे गाडी मालक आहेत ते कोरोना काळामध्ये बहुतेक त्याच्या EMI पैसे भरणे किंवा थोडासा त्याचा प्रॉब्लेम होतो सर्वांना, कारण की सर्व धंदे बिझनेस डाऊन होतं, तर त्या काळामध्ये लोकांनी असं बरेचसे गाड्या त्यांनी भाडेवर लावण्यासाठी दिलं आणि हे या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे जे मेन मुख्य आरोपी ते आता स्थानिक आहेत, बाकी गुन्ह्यामध्ये ते बाहेरचे होते किंवा बाहेर पडून जाणार होते, काही बेंगलोरचे होते, काही दुबई जाणार होते, काही आणखी ठिकाणचे होते, ते तर हे असं लोक इकडे येऊन काही असं कंपनी खोडतात आणि मग ते उघडतात आणि मग त्याचं भाड्यावर गाडी लावायचे आहेत आणि 2-3 महिन्याचे भाडे देतात, नंतर ते कागदपत्र पण घेतात गाडीचे डुप्लिकेट कागदपत्र तयार करून, ते काही लोकांना हे जे गाडी आहे ते काही एक लमसम पैसे घेऊन म्हणजे 1-2 लाख रुपये घेऊन ते गाडी असं प्रमाण विक्री करून टाकतात किंवा त्यांना पैसे घेऊन त्यांना देतात चालवायला की तुम्ही वापरा गाडी, एक वर्ष वापरा, 2 वर्ष वापरा, आणि मग 2-3 महिन्यानंतर ते लोक तिकडून सर्व पैसे वैसे घेऊन पळून जायचे, फरार होऊन जायचे। माझी अपील आहे की जेवढं गाड्याचे जे मालक आहेत थोडी काळजी घ्या, थोडासा अलर्ट राहा, थोडा आपण गाडी दिलेला आहे तुम्ही, आता तुमची गाडी आहे तुम्हाला धंदे करायचे तुम्ही करा, पण ते थोडा लक्ष ठेवा की आपल्या गाडी आणि आपण द्यायला तो माणूस बरोबर आहे, त्या कंपनी बरोबर आहे, त्याचे काही पत्ता वत्ता व्यवस्थित आहे, इथे राहणार आहे, त्याचे डिटेल पाहिजे आपल्याकडे। आता आम्ही हे कर आणखी कोणाची काही गाडी असं भाडे पर लावले असेल आणि त्यांना असं डाऊट असेल की हे काही तो आता गाडी काही पैसे देत नाही किंवा गाडी सापडत नाही आहे, कारण की सर्व असं करत नाही ना, बारीक कंपनीवाले गाडीमध्ये आपल्या भाडेवर लावतात, तर ते परमानंट कंपनीवाले आहे, तर त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अशा प्रकारचे जे लोक आहे थोडासा सावध राहून त्याने ताबडतोब मला कळवा, ज्याच्यामुळे आपण त्याच्या गाडीची खात्री करू शकतो, ते कारवाई करू शकतो आपण। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।